मीटिंगमध्ये मुख्य विषय मांडण्यात आले ज्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत की ज्या आयआरबीचा जो प्लॉट हॉटेल डेव्हलपमेंटचा चालू आहे त्यामध्ये की त्या जागेतून एक नाला जातो आहे असं निवेदन आहे. त्याची वस्तुस्थिती आम्ही TILR महापालिका आणि आमच्या खात्यामार्फत करणार आहोत. तो खरोखर नाला असेल तर तो नाला इंटॅक्ट राहणं गरजेचं आहे किंवा त्या जागेतलं जे पाणी आहे ते पाणी सुरक्षितरित्या बाहेर निघणं आवश्यक आहे. दुसरं असं की काही लोकांची अशी तक्रार आहे की तिथं काही नागरिकांना त्यांच्या जीवितास वित्तास या पाण्यामुळे धोका होतो आहे किंवा नाल्यामुळे, तर प्रांत अफसरांना आम्ही त्याप्रमाणे एक आदेश देणार आहोत की खरोखर असं वस्तुस्थिती असेल तर योग्य ती कारवाई करा संबंधित. आणि तिसरा विषय बिनशेती आदेशातील काही अटीचा जर भंग केला असेल त्यांनी तर त्याच्याबद्दल एक कारणे दाखवा नोटीस आम्ही काढणार आहोत. स्थगिती ही नेहमी दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून दिली जाते. न्यायाच्या तत्वानुसार दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकूनच कोणताही निर्णय, असं जरी असलं तरी न्यायाच्या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेऊनच निर्णय देणं.